उरण पनवेल रायगड नवी मुंबईसह परिसरातील कामगारांचे कणखर नेतृत्व महेंद्र शेठ घरत यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ITF लंडनच्या बोर्ड मेंबरपदी निवड झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले अर्थमंत्री रायगडचे सुपुत्र CD देशमुख यांच्या पश्चात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर महेंद्र घरत यांना मानाचं पद मिळालंय. राष्ट्रीय पातळीवर कामगारांचे प्रश्न पोट तिडकीनं सोडवत असताना त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली आहे. महेंद्र घरत गेली 37 वर्ष कामगारांचे विविध प्रश्न सोडवत आहेत. त्यांच्या समवेत संघटनेचे कार्याध्यक्ष PK रमण, सरचिटणीस वैभव पाटील यांच्यासह सुमारे 250 कार्यकर्ते सातत्यानं कामगारांच्या समस्यांविरोधात लढा देत आहेत. महेंद्र घरत यांच्यावर रायगड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचाच धर्म पाळणार असून उरण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. तसंच शेतकरी कामगार पक्षानं शांतपणानं विचार करून महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवावी, जेणेकरून भविष्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेकापला मंत्रीपदाचीही संधी आणि नवसंजीवनी मिळेल असा सूतोवाच महेंद्र घरत यांनी केला आहे. याच्यामध्ये जी ही आंतरराष्ट्रीय वाहतूक संघ आहे ट्रान्सपोर्टचा, फार मोठी एक बलाढ्य संघटना आहे. म्हणजे जेवढी जहाज जगमध्ये चालतात, जेवढे बंदराचे कामगार आहेत, जेवढे ट्रान्सपोर्टचे कामगार आहेत, वेअरहाउसिंग जे आहे, सर्वांचं एक बलाढ्य संघटन आहे. 1896 पासून आहे आणि याच्यामध्ये जगाचे एक साधारण 2500 डेलिगेट्स येतात जगातून. म्हणजे काले आहेत, गोरे आहेत, आफ्रिकन आहेत, कोरियन आहेत, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड, सगळे अमेरिकापासून सगळ्या देशातले लोक असतात. आणि हे याच्यामध्ये जगातल्या कामगारांसाठी कायदे बनवण्यासाठी ही एक संघटना फार मजबूत आहे. आणि त्याच्या कार्यकारी मंडळावर निवडून येणं अतिशय प्रेष्टीचं माझं स्वप्न पण नव्हतं. एखादी मी जसा व्हाईस चेअरमन आहे तर एक लॉजिस्टिक सेक्टरला आहे, एक सेक्शन आहे त्याच्यात, आणि मी याच्यामध्ये आपण काम करतो. त्या अनेक वेळा त्यांनी पाहिलं, या देशातल्या ज्या 212 संघटना आहेत त्यांचं समर्थन मिळालं. त्याच्यामध्ये नेपाळ, बांगलादेश, अगदी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पण आशिया पॅसिफिक क्षेत्रातील लोकांचं याच्यामध्ये समर्थन मिळालं. आणि ऑस्ट्रेलियाचे आमचे जे अध्यक्ष आहेत आणि जे लंडनचे जनरल सेक्रेटरी आहेत स्टीव्हन कॉटन, त्यांच्या माध्यमातून बाबा हा ही संघटना चांगली काम करते, हा माणूस गेली 37 वर्ष काम करतोय. आणि जवळजवळ 250 कार्यकर्त्यांचा संच आहे. म्हणजे हा विजय महेंद्र घरत एकट्याचा नाही, त्याच्यामध्ये वर्किंग प्रेसिडेंट रामन असेल, वैभव पाटील असतील, आमचा 200-250 संच आहे का, जे सातत्यानं कामगारांसाठी लढतात. आणि त्याच्यामध्ये दुसरं टार्गेट आमचं असतं की वर्षाला 200-300 जॉब, म्हणजे आपल्या एवढ्या कंपन्या आहेत, आपल्याकडे बेरोजगार युवक येतात, त्यांना रोजगार दिलं पाहिजे, हे सुद्धा काम आपण करतोय. आणि गेली 37 वर्ष अव्याहतपणे आपण हे काम करतोय. आज आपल्याकडे जे कामगार असंघटित येतात, कुठं पगार 4000 आहे, 5000 आहे, प्रॉव्हिडंट फंड नाही, बोनस नाही, अशांसाठी लढतो. त्यांचा पगार सायजेबल झाला पाहिजे, त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि संघर्ष आहे, अनेक महिनोनी महिने आम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं, अनेक केसेस याच्या निमित्तानं होत असतात. म्हणून हा लढा सातत्यानं आपण तेवत ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण आयुर्वेदाला रिप्रेझेंट करायला मिळालं. आज आयुर्वेदाला सांगलं, आपण रायगडच्या इतिहासामध्ये पाहिलं तर आयुर्वेदाला CD देशमुख साहेबांचं फक्त मला नाव मिळालं, ते देशाचे अर्थमंत्री होते. त्याच्यानंतर आयुर्वेदाला रिप्रेझेंट करणारा मला रायगडमधून कोण पाहायला मिळालं नाही. आणि एक संधी मिळाली, काम करत राहिलं पाहिजे. आपण सांगितलं श्रीकृष्णान गीतेमध्ये का, काम करत राहा, फळाच्या अपेक्षेवर हे फळ देवानं आपल्याला दिलं आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आपण सर्व पत्रकार आहेत, कामगार आहेत, ही जनता आहे, आणि त्यांच्या आशीर्वादानं DB पाटलांचा, वरिष्ठ अंतुले साहेबांचा आशीर्वाद घेऊन आपण काम करतो, जनतेचं काम करण्यासाठी आपण, म्हणून त्याची ही आज परिणिती चांगली झाली. अजून जबाबदारी वाढली, अजून जोरात काम करावं लागेल. नाही, काँग्रेस इथं काँग्रेस म्हणून आता आपण वाटाघाटी करत नाही. आता महाविकास आघाडी फर्स्ट, सरकार बदललं पाहिजे. सरकार ज्या पद्धतीनं लुटतंय आणि लोकांना वाटतंय काही सरकार बदललं पाहिजे, आमचे आग्रह नाहीत. महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तिथं काँग्रेस म्हणून आम्ही समजत, महाविकास आघाडीचा उमेदवार तो माझा उमेदवार, या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. शेतकरी कामगार पक्षांनी सुद्धा 4 जागा मागितल्यात आमचा म्हणणं. त्याच्यामध्ये अलिबाग आहे, पेन आहे, पनवेल, उरण आहे. उरणमध्ये खरं तर आपण सांगितलंय का, मनोहर भोईर 2 नंबरला राहिले आहेत. 1 नंबरला ज्याचा आमदार असेल त्याचा क्लेम आहे, 2 नंबरला ज्यांचा 2 नंबरला असेल त्यांचा क्लेम आहे. आता अलिबागला जर शेका पक्षात 2 नंबरला होता, किंवा पेनला शेका पक्षात 2 नंबरला होता, किंवा पनवेलमध्ये 2 नंबरचा होता, तर त्यांचा क्लेम बनतो. खरं तर शेका पक्षाने आता सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे, त्यांचे काय 2-5 आमदार राहिले तर 1-2 मंत्री होऊ शकतात. शेका पक्षाला ही फार मोठी संधी आहे का, त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करून पुन्हा एकदा उभारी घेतली पाहिजे. आता जयंत पाटील
तहामध्ये युद्धामध्ये थोडेसे पाठीमागे जातात, तहामध्ये ते हुशार आहेत, ते जर दोन पाच आमदार आले तर एक दोन मंत्री काढू शकतात, ही ताकद जैनभाईंची आहे। तर जैनभाईंनी आता शांततेत विचार केला पाहिजे, कसे आपले दोन तीन आमदार येतील, चार पाच आमदार येतील, ज्या त्यांनी सात आठ जागा मागितल्या त्याच्यामध्ये, आणि ते महाविकास आघाडी लढले तर 100% शेका पक्षाला नवसंजीवनी देणारा ही निवडणूक आहे अशी मला वाटते। माझी भूमिका महाविकास आघाडीच्या बाहेर नाही आहे। मतेंचा पण जेव्हा मला फोन आला, बाबा आम्ही मिसाला महाविकास आघाडी तो लढेल तो माझा उमेदवार आहे, वेग पाटील लढले त्यावेळेला साम दाम दंड सगळ्या प्रकारे मदत केली, वागेरे लढले त्यासुद्धा साम दाम दंड, आम्ही आर्थिक पाठबळ सुद्धा देण्याचं काम केलं रस्त्यावर। आता उमेदवार त्याच्यामध्ये समजा मनोहर भोईर असतील तर मनोहर भोईरच्या पाठी आमची ताकद तशीच राहणार। काँग्रेसवाला कुठेही महाविकास आघाडीच्या बाहेर जाणार नाही, सरकार बदललं पाहिजे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। तो मुख्यमंत्री काँग्रेसचा असो सेनेचा असो, या मला तर वाटतं ही महापरिवर्तनाची लढाई आहे। यावेळी 100% महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या ही 2024 ची निवडणूक महिला मुख्यमंत्री देऊन जाईल असा मला वाटायला लागलाय, ज्या पद्धतीने शरद पवार साहेब ट्रेंडिंग आहेत, तर निश्चितपणे ही बदलाची निवडणूक आहे। आणि जे घडलं नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, बाकी सगळ्या स्टेट्समध्ये घडलेलं आहे, ते घडण्याची यावेळेला शक्यता आहे। महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता यावेळी बळावली आहे, बघूया आता काय परिवर्तन होते। पण मला वाटतंय ज्याच्यामध्ये शेका पक्षानं आता कॉम्प्रोमाइज करून ज्या काही सीट मिळतील त्या घेऊन मंत्री बनवण्याची संधी तुम्हाला येणार आहे, एवढं लक्षात घ्या। लढणार ना जिथे याच्यामध्ये शेका पक्ष आपल्या आपण एक समजून घेतलं पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये शेका पक्ष आहे, डायरेक्टली शेका पक्षाची वाटाघाटी होत नाही आहे। त्याच्यामध्ये काही जरी असलं तरी जी काही सीट सुटतील ते राष्ट्रवादीच्या कोट्यात शेका पक्षाला सुटतील। आणि ठीक आहे, राष्ट्रवादी त्याच्यामध्ये आग्रह धरलेला आहे का याच्यामध्ये आम्हाला या चार सीट सुटल्या पाहिजे, तर त्याच्यामध्ये ती नाही। तुम्ही सांग, तुम्हालाच माहीत आहे का उरणमध्ये आज प्रीतम मात्रेना उमेदवाराची मागणी कुठे केली आहे त्यांच्या लोकांनी? बाराम पाटले असतील, काशीनाथ पाटले असतील, वेग पाटल्याची काय भूमिका आहे? तर पनवेलला उमेदवार नाही, बाराम पाटलांना आज पक्ष वाचवण्यासाठी उमेदवारी करावी लागते। बाराम पाटले आग्रही नाही आहेत उमेदवारला, तिथं प्रीतम मध्ये तिथं 6 लाख मतदार आहेत, आता 3 लाख मतदार इकडे आहेत म्हणून ते आले। तर त्याच्यामध्ये हा उरण मतदारसंघाचं काय, दरवर्षी आमदार बदलतात दर 5 वर्षांनी, आणि उरणमध्ये पैसे घेऊन उतरा आणि निवडून या, ही भूमिका झाली। तर उरणच्या मतदारांना, सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे, अहोरात्र तुमच्यासाठी कामासाठी कोण असणार आहेत त्यांना विचारा। मनोबल चांगला काम करतोय, वेगपण चांगले काम करत होते, त्या अडचणीत आले ते बाहेर गेले, आता मनोज ग्राउंडवर आहेत। आता मला काय, मी सांगितलेलं आहे मी ग्राउंडवर आहे, पण ते जनतेसाठी काम करतो, जनसेवेसाठी आपलं आयुष्य आहे। आमदार होऊन खासदार होऊन आपलं काय काम करावं अशी इच्छा नाही का? त्याच्यामध्ये आमदारांना जेवढ्या वाईट शिवाय देतात पाहिलं आपण, बिचारे धावतात 24 तास काम करतात ना, अशा तर प्रकार नाही। पण आमदारांची किंमतच लोक करत नाही, आमदार मंत्री म्हणजे चोर आहे असं लोकांना वाटतं, तर आपल्याला त्या व्याख्यातून बाहेर पडायचा आपला विचार आहे। मी सांगितलं त्या पद्धतीनं लढलं पाहिजे, शेका पक्षानं ताकदीनं पनवेल पेन आणि अलिबाग लढवावी असा मला, मग मी सल्ला द्यायला मागत नाही, जयंत पाटील फार मोठे नेते आहेत, पण माझं म्हणणं शेका पक्षाला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेका पक्षाचे 2-3 मंत्री होऊ शकतात, साइजेबल सीट त्यांनी लढवून त्या जिंकून येतील अशा प्रकारचा मला आशा वाटते। ते काय डिफरंट आहे कोकणामध्ये बाळासाहेबांनी हे आग्रही आहेत का काय उरण? आता कालपर्यंत सांगितलं उरण सुटलेले नाही आहे, उरणचे वाळ अजून आम्ही सोडलेले नाही आहे। आता वादळवरला बातमी आली का नाही उरणचा, मनोहर भोईर यांच्यावर काय सुभेश यांचा वर्षाव मी पाहिलं, मी त्यांच्या आमच्या नेत्यांना पाठवून दिलं का वादळवरला त्यांची डिक्लेरेशन झाल्याची बातमी आलेली आहे, या अधिकृत असली पाहिजे कारण त्यांचा वर्षाव सुरू झाला आहे। तर मला त्यांच्यापैकी 4 इंचार्जचे फोन आले, नाही नाही उरण आम्ही सोडलेलं नाही अजून, उरण डिक्लेरेशनमध्ये नाही आहे। हां, आज याच्यामध्ये आता फायनल रात्रीची चर्चा उशीर झाली, आज पुन्हा सकाळी होते आणि पत्रकार परिषद त्याच्या अगोदर हो, पण कालच्या ज्या वर्किंग कमिटीची बैठक झाली इथं स्क्रीनिंगची दिल्लीला, त्याच्यामध्ये पण ही जागा अजूनही डिस्प्यूटमध्ये धरलेली आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।